नमस्कार दोस्तों, मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सैफ न्यूज लाइव। आइए देखते हैं आज की खास खबर। सर सर काय सांगणार, एकंदरीत आजचा जो लोकार्पण सोहळा आहे, नव्यानंच पोलीस आयुक्तालय झाल्याच्या नंतरचं जे आजचं जे वाहनांचं वाटप आहे काय सांगणार? आपण बघितलं असेल की गेल्या काही महिन्यांपूर्वी मीरा भाईंदर आणि वसई विरार हे नवीन पोलीस आयुक्तालय निर्माण करण्यात आलं। या भागातील गुन्हेगारीचा विषय असेल, या भागातील कायदा व सुव्यवस्थेच्या संदर्भातला विषय असेल, त्यासाठी स्थानिक लोकांना कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित व्हावी या दृष्टिकोनातून हे जे काही प्रभाग निर्माण करण्यात आला। आज या प्रभागाच्यासाठी 13 वाहन चारचाकी आणि जवळपास 30-35 मोटरसायकल्स जिल्हा नियोजन DPDC च्या माध्यमातून सर्व लोकप्रतिनिधी प्रशासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे। आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की मोठ्या प्रमाणात क्राईम असलेला हा भाग, ज्याचं नेतृत्व आता गेल्या काही महिन्याच्यापासून डॉक्टर सदानंदजी दाते आणि त्यांचं संपूर्ण टीम या ठिकाणी कार्य करत आहे। मला वाटतं की नवीन पोलीस स्टेशनची पण निर्मिती करण्यात आलेली आहे, त्यांच्यासाठी एक छोटीशी सुविधा प्रशासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। येणाऱ्या कालावधीमध्ये या भागातील कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्याच्यासाठी गेल्या काही महिन्यांच्यापासून ज्या पद्धतीने ही पूर्ण टीम कार्यरत करते आहे, मी त्यांना शुभेच्छा देतो। आणखी ज्या ज्या काही सोयीसुविधा या दृष्टिकोनातून लागतील त्या उपलब्ध करून दिल्या जातात। सर आयुक्तालयामध्ये मोठ्या प्रमाणात जे पोलीस संख्याबळ आहे हे आणखी भरती होणं गरजेचं आहे, याबाबत काय पाठपुरावा आहे सरकारच्या माध्यमातून? हा, ही वस्तुस्थिती आहे की आणखी काही जागा भरती करण्याची आवश्यकता आहे। आपल्याला माहिती आहे की हा जो काही प्रभाग निर्माण करण्यात आलेला आहे तो ठाणे जिल्ह्यातला काही भाग आणि पालघर जिल्ह्यातला काही भाग असा मिळून हा प्रभाग तयार झालेला आहे, आणि म्हणून इथल्या बिंदू नामावली जे काही एक प्रशासकीय भाग असतो त्याचं काम आता प्रगतीपथावर आहे। एकदा ते कार्य संपन्न झालं की निश्चितपणे आणखी मनुष्यबळ त्या ठिकाणी शासन उपलब्ध करून देईल। परंतु मला असं वाटतं की डॉक्टर सदानंदजी दाते असतील, त्यांची पूर्ण टीम असेल। आपल्याला माहिती आहे की गुन्हेगारांचं कर्दन काळ म्हणून ओळखली जाणारी ही सर्व टीम या ठिकाणी अतिशय प्रभावीपणे काम करते आहे। सर्व नागरिकांच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो। सर आयुक्तालय स्थापन झाल्याच्या नंतर पोलीस स्टेशनची निर्मिती होते, आता नवीन वाहनांचं सुद्धा या ठिकाणी लोकार्पण झालेलं आहे, एकंदरीत काय सांगणार सर की या सर्व आयुक्तालयाच्या बाबतीत? आजचा कार्यक्रमाचा जो विषय होता, महाराष्ट्रानी 112 नागरिकांना संकटसमयी तात्काळ प्रतिसाद देण्याकरता एक हेल्पलाईन सुरू केलेली आहे 112, आणि त्याच्यामध्ये तात्काळ प्रतिसाद देण्याकरता वाहनांची आवश्यकता होती। आज पालघर जिल्ह्याच्या पालकमंत्री महोदयांनी DPDC मधून वसई विरार क्षेत्रासाठी आम्हाला 13 चारचाकी गाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत, तसंच त्यांनी 72 आणखीन मोटरसायकलसुद्धा आज निर्णय होईल, काल निर्णय झाला आहे, उद्याच्या बैठकीमध्ये होईल। या सर्व गाड्या मिळाल्यामुळे जो तात्काळ प्रतिसाद देणं आवश्यक आहे त्याची मोठी सोय होणार आहे। त्याचबरोबर आपण बघता इथे आचोळे पोलीस स्टेशन, तुळींज पोलीस स्टेशनवरती कामाचा ताण होता, आपण त्याचं त्रिभाजन करून पेल्लार आणि आचोळे अशी दोन पोलीस स्टेशन सुरू केली। बांधकाम वेळेप्रमाणे झालं तर पुढच्या महिन्यात आपण मांडवी पोलीस स्टेशनसुद्धा सुरू करणार आहोत। तर नवीन आयुक्तालय झाल्यापासून आपण या सर्व सुविधा लोकांना पोलीस सेवा आणखीन चांगल्या प्रकारे देण्याकरता करत आहोत, आणि आयुक्तालयाच्या कामाचा एक माझ्या टीमनी खूप चांगलं काम केलं, त्याचा एक अभिमानाचा भाग असा आहे की डिटेक्शन रेट, म्हणजे आपल्याकडे गुन्हे येतात 100, त्यापैकी पूर्वी गुन्हे उकल 66 होत होते, आता यावर्षी आपला ॲव्हरेज 75 आहे। प्रॉपर्टी ऑफेन्सेसमध्ये आपली डिटेक्शनचं पर्सेंटेज असंच 10% वाढलं आहे,
प्रॉपर्टी रिकवरीचा पर्सेंटेज वाढला आहे, सत्र न्यायालयामध्ये गुन्हे शाबितीचं प्रमाण वाढलं आहे, तेव्हा हे सगळं काम उपलब्ध असलेल्या मर्यादित साधन सामुग्रीतनं होत आहे. आता नवीन साधन सामुग्री येते आहे. मला खात्री आहे की नागरिकांना जो अपेक्षित असा आयुक्तालयाचा तात्काळ प्रतिसाद आहे, कार्यक्षम प्रतिसाद आहे, तो या सगळ्या सुविधांमुळे आम्ही देऊ शकतो. थँक्यू. जय हिंद. आयुक्तालयामध्ये किती एकूण पोलिसांचं संख्याबळ आहे आणि आपल्याला किती गरजेचं? आमच्यासाठी सँक्शन स्ट्रेंथ आहे 3,310 आणि आत्ता साधारण 2,100 अंमलदार आमच्याकडे आहेत. आता जसं पालकमंत्री मोदयांनी सांगितलं की नवीन भरती करायची आहे, ती नवीन भरतीला अजून थोडा वेळ लागणार, त्याला ट्रेनिंग होऊन लोक यायला वेळ लागणार, तेव्हा आम्हाला महत्त्वाचंही आहे की आमचे जे उपलब्ध साधन सामुग्री आहे आणि मनुष्यबळ आहे त्याचा जास्तीत जास्त चांगला वापर करायचा, जे आम्ही करतो आहे. थँक्यू. हमारे चैनल सेफ न्यूज़ लाइव पे अपने व्यापार एवं सेवा से संबंधित विज्ञापन हेतु मोबाइल नंबर 7385952786 अथवा 7738267786 पर संपर्क करें.